दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम युनिट बदलवण्याचा ठाकरे गटाने गंभीर आरोप केल्याचं समोर आलंय. या गटाने 7 मतदान केंद्रावर मशीन बदलल्याचा संशय व्यक्त केलाय. या मतदान केंद्रांचा क्रमांक 221, 329, 174, 6, 191, 269, 369 आणि 306 असा आहे. झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ठाकरे गटाने युनिट बदलल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली आहे असंही सांगितलंय. शुभांगी बारदे यांनी युनिट चेंज केल्यानंतर उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधींना याबद्दल माहिती देणं अपेक्षित होतं, परंतु ते करण्यात आले नाही. त्याचबरोबर या बदलांचा लेखी खुलासा करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. 7 बूथ व यंत्रणेमध्ये 17 सीमे तपासण्यात आलेले आहे. छाननीच्या वेळेस दिलेले ईव्हीएमचे युनिट बॅलेट युनिट असेल, कंट्रोल युनिट असेल, लेफ्ट पॅड असेल, याच्यामध्ये 17 सीमध्ये बदल आले. निवडणूक निर्णय अधिकारी 125 जे आहेत ते शुभांगी भारते आहेत. त्यांनी असा बदल का केला ती आमच्या मनामध्ये शंका आलेली आहे. आणि बदल करण्याचं कारण काय आणि उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हे झालेले बदल कळलेले नाही, त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेवरची शंका निर्माण झाली. त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण करावं आणि निश्चितपणाने जाहीर करावं. क्रमांक 221 आहे, 229 आहे, तुमचं 174 आहे, 6 नंबरचं बूथ आहे, 191 आहे, 269 आहे, 306 यासाठी केला असा आपल्याला संशय. मी बाहेरून आलेले ज्यावेळेस ही गोपनीयतेचा भाग आहे, ज्यावेळेस टेस्टिंग होते त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी हजर असतो, पण ते अचानकपणे मतदान केंद्रावरती आलेले हे तांत्रिक मशिनरी याच्यामध्ये स्कॅनिंग करून जर बाहेरून आलं तर ते त्यामध्ये हॅकर ते काम करू शकतो, बदल करू शकतो, 10,000 मतांचा फरक करू शकतो. पत्र आज मी तयार करतोय, त्यांना पत्र देतो आहे. आधी प्रेसशी बोललो, आता पत्र जाईल त्यांना, त्यांनी लिखित खुलासा करावा. नाही केलं तर आपली पुढची भूमिका उद्याच्या दिवशी ठरवू साहेब. यावेळी विरोधकांनी युनिट बदलले का आणि त्याचा परिणाम काय होईल याबद्दल माहिती दिली जावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. या 7 युनिट्समध्ये अंदाजे 10,000 मतदान झाले असावे असेही सांगितले जाते. याबाबत ठाकरे गटाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. युनिट बदलले की नाही आणि CCTV मध्ये बदल केले आहेत का याचा संशय देखील व्यक्त केला जातोय. युनिट बदलले आहे हे निश्चित झाल्यानंतरच मतमोजणीला परवानगी देण्यात येईल असे ठाकरे गटाने जाहीर केले आहे. दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक.